नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत जालना जिल्ह्यातील शिवणी येथून मित्रांनो कांदा सोयाबीन शेतीचा शिवणी पॅटर्नमुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा हा होत आहे तर नेमकं का काय माहिती आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात बदलल्या हवामानामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय संकटात आला आहे दरवर्षी संकटाचा सामना हा करावा लागत आहे परंतु अशा परिस्थितीचा सामना करत जालना तालुक्यातील शिवनी येथील प्रयोगशील शेतकरी उद्धव खेडेकर यांनी आधुनिक शेती नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरून आपली शेती समृद्ध केली असून विक्रमी उत्पादन काढून दाखवले आहे त्यांच्या कांदा आणि सोयाबीन लागवडीच्या पॅटर्नची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आलेली आहे त्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलेलं आहे कांदा हे त्यांचे प्रमुख पीक आहे त्यांनी एकरी दोनशे पन्नास क्विंटल कांद्याचे उत्पादन हे घेतले आहे कृषी विज्ञान केंद्र खरपुडी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी आपल्या शेतीत नवनवे प्रयोग केले आहेत त्यातून अनेक युवकांनी प्रेरणाही घेतली आहे पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन ही किमया केली आहे सोयाबीन पिकाला पाणी कमी जास्त केल्याने उत्पादनास घत होते मात्र बी बी एफ तंत्रज्ञानाद्वारे बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळू शकते पाणी व्यवस्थापनाची पाणी अडवणे बंधारे बांधणे तसेच पाऊस किती पडतो याचा अभ्यास करून त्यानुसार पीक घेतल्याने उत्पादन वाढल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या या शेतीत शेतीची परिसरातील शेतकऱ्यांनी पाहणी करून त्यांच्या शेतीचे तंत्र समजून घेतले आहे आता त्यांनाही त्याचा फायदा होईल सेडनेटमध्ये खरबूज लागवडीचा प्रयोग हा करण्यात आला खरबूज पिकासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी खेडेकर यांनी सेडनेटमध्ये खरबूज लागवडीचा प्रयोग केला खरबूज पीक जमिनीवर न घेता सेडनेटमध्ये तारावर घेतले हा प्रयोग यशस्वी ठरला एका फळाचे वजन जवळपास दीड ते दोन किलो आहे ही फळे पॅकिंग करून त्यांनी विदेशात विकली त्यांच्या या प्रयोगाचे जिल्हा कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी पाणी करून कौतुकही केले वापा पद्धतीने कांद्याची शेती पारंपरिक पद्धतीने कांदा लागवड न करता वाफा पद्धतीने ठिबक सिंचनाद्वारे कांदा लागवड त्यांनी केली सन दोन हजार सतरामध्ये त्यांनी एकरी अडीचशे क्विंटल एवढे उत्पादन काढले कांदा लागवडीसाठी रोपाची व्यवस्थित निवड करणे पीक संरक्षणासाठी एकात्मिक पीक संरक्षण एकात्मिक स्वस्त व्यवस्थापन करून त्यांनी हे उत्पादन मिळवले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा